अहिल्याबाई प्रत्येक वेळेला संध्याकाळ झाली की त्या गावामध्ये फिरायच्या, लोकांना बघायला की सगळं त्यांचं व्यवस्थित चालू आहे ना. माझ्या गाईडनी खूप छान एक कोट दिला होता की ये देखने के लिए की अगर सबका पेट तो भरा है ना, सबके घर में दिया तो चल रहा है ना. तर ती प्रथा अजूनही त्यांनी चालू ठेवलेली आहे. त्या पालखीत त्यांचा फोटो ठेवतात आणि ते घेऊन जातात. सो मला ती पालखी खांद्यावर उचलायला मिळाली, ह्या माझा सगळ्यात बिगेस्ट एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ. आणि ते जे पालखी उचलणारे जे पालखी बेअरर्स होते, त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम हात मे जब आप उठाओगे ना तो वो बहुत हलकी लगेगी, कंधे पे जब लेके चल के हम लोग जब घूमेंगे ना गाँव में तब वो भारी होती हुई आपको महसूस होगी, क्योंकि हमारा मानना है कि वो अभी भी विराजमान होती है पालखी. प्रॉब्ली ते अजूनपर्यंत त्या अजूनपर्यंत काळजी करत असतील की सगळे व्यवस्थित आहेत ना, सगळे व्यवस्थित. त्यांनी खूप काम केलेलं आहे, खूपच केलेलं आहे. या सिरियलच्या फ्लोमध्ये काही काही गोष्टी अशा कळल्या की त्या आत्ता हव्या होत्या असं मला वाटतं. नमस्कार, रेडिओ सिटीची मी आरजी शजू शौश सोनाली तुमच्यासोबत. आणि आज स्टार कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे निवेदिता माझी ताई, या सिरियलमधील कलाकार. आणि अर्थातच त्यांना आपण यापूर्वी पण वेगवेगळ्या मालिकांमध्ये पाहिलंय आणि त्यांचा एक स्वतःचा असा फॅनवर्ग आहे, चाहता वर्ग आहे. आणि मी दोघांची खरं तर खूप मनापासून चाहती आहे. अशोक आणि यतेशा माझ्यासोबत आहेत, खूप खूप स्वागत आहे स्टुडिओमध्ये. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि कसलं भारी वाटतंय हां, तिकडे अल्लू अर्जुनचे फॅन म्हणतायत की काय चाललंय, कधी मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलंय आम्हाला माहितीच नाही. जरा या बाबतीत खुलासा करून दे की मी दोन्ही इंडस्ट्री व्यवस्थित मॅनेज करू शकतो. तिथे त्याचं नाव अल्लू अर्जुन आहे, इथे त्याचं अशोक. नाही, बरेच जण म्हणतात मला तो माझ्यासारखा दिसतो. आय लाईक इट. ओके, आणि तुम्हाला माहिती का एक भारी गोष्ट मला समजलेली आहे, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असं एक ठिकाण आहे जिकडे आपल्या सगळ्यांना वाटते की जायचं राहायचं, सुखाचे दिवस असतात ते, मैत्रीचे दिवस असतात ते, आणि ते ठिकाण आहे गोवा. आणि दोघं गोव्याचे आहेत यार. आणि पण तुम्हाला दोघांना हे ठाऊक होतं का आधीपासून की तुम्ही दोघंही गोव्याचे आहात? मला माहित होतं मी गोव्याचे, हिला माहित होतं, पण आम्हाला एक माहित नव्हतं की नाही. मला माहित होतं अशोक गोव्याचा आहे, कारण मी आधी एक सिरियल जेव्हा करत होते तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की आमचा जो अभिनेता आहे तो गोव्याचा आहे म्हणून. आणि मी आवर्जून बघितलं की कोण आहे गोव्याचा म्हणून, तेव्हा मला तू आय थिंक जीव झाला हा ते करत होतास. नाही, मला माहित होतं की तो गोव्याचा आहे आणि जसं माझ्याबद्दल मला माहित होतं की मी गोव्याचा. नाही, तू मडगावची आहेस आणि तू साऊथ गोव्याचा. ऍक्च्युली मडगावची नाही, मी साकवाळची आहे. बर, हा साकवाळ व्हेरी क्लोज टू दाबोळी एअरपोर्ट. बर. आणि अशोक तू कुठचा आहे? मी केप्याचा आहे. कसं वाटतं रे जेव्हा अख्खी जनता आहे ना ती वेडी असते गोव्यासाठी आणि तुम्ही ती ती वाईप तर ऑलरेडी तुमच्या नसानसात, काय सांगाल? ती वाईप तर म्हणजे आता नसानसत आहे तू म्हणलीस, पण तसं फिलिंग नाहीये की अरे यार गोव्याला जायचंय म्हणजे पार्टी करायची आहे, असं फिलिंग नाहीये. घरी जायचंय. मग गोव्याचे लोक कुठे पार्टी करतात जाऊन? गोव्याचे लोक घरीच, कारण गोव्याचे लोक प्लॅन करतच नाही, प्लॅन कॅन्सल करतात, कारण त्यांना गोव्यातच राहायचं असतं. म्हणजे मी तुला सांगू का, आम्ही माझ्या 15 इयर्स ऑफ माय लाईफ असं झालंय की मी गोव्याला जाते, गोव्याला जाते फ्रेंड्सना सांगून, त्यांना असं वाटायचं की मी बीचवर आहे आणि मस्त पार्टीज वगैरे करते असं खूप, जोपर्यंत मी आईबाबांसोबत जायचे तोपर्यंत. हा, आणि पण तेव्हा मला त्यांना जाऊन सांगायचं की नाही तिथे माझं नातेवाईक आहे, तिथे आमचं देऊळ आहे, तिथे जावं लागतं, त्यांना भेटावं लागतं, घरी असतो आम्ही आणि असं. सो गोव्याला जाणं असं काही फार एक्साइटमेंट अशी एवढी राहिली नाहीये जेवढी बाकीच्या सगळ्यांना असते, तुझं काय म्हणणं आहे? आणि युजली टुरिस्ट ज्या जागेवरती जातात ती जागा ही ऍक्च्युअल गोवन कल्चर नाही. करेक्ट, येस. कारण मी जिथे राहतो ना तिथे तर बरेच असे प्लेसेस आहेत तिथे अजून टुरिस्ट पोहोचलेच नाही. पण थँक्स, नाही पोहोचलेत ना, बरं आहे. हा, पण ते आता आता काय झालं, आता सोशल मीडियामुळे ना बरेच हिडन प्लेसेस शोधून काढले आणि ते ज्यांना इंटरेस्ट आहे की अशा हिडन प्लेसेस मध्ये मेंशन करणं प्लीज. मला प्रॉमिस केलंय की मी तुला घेऊन जाणार आणि हिडन प्लेसेस जे आहेत मला जे माहिती आहे ते तिथं मी तुला घेऊन जाणार. थँक्यू सो मच. आणि मी थर्ड व्हील करणार. निवेदिता माझी ताई, आणि त्या सिरियलबद्दल खरं तर खूप गोड वाटतंय. बहीण भावंडाचं नातं आहे फारच गोड असतं यार. आणि मला भाऊ नाही आहे त्यामुळे मी जे कझिन्स आहेत त्यांच्यासोबत ते खरं तर रिलेट करू शकते. काय सांगाल जेव्हा ह्या सिरियलबद्दल विचारलं गेलं, थॉट आवडला, कोणती कोणती गोष्ट आवडली आणि मग ह्या भूमिकेला हो म्हटलं? आणि मला खरंच कौतुक करायचं आहे तेशा तुझं, अहिल्या देवीची जी भूमिका तू निभावती आहेस, हॅट्स ऑफ, थँक्यू सो मच. आजच्या प्रत्येक मुलीला अहिल्या देवी यांच्याबद्दल जे समजतं आहे किंवा ज्यांनी वाचलं नाही आहे त्यांनी तुझ्या सिरियलच्या माध्यमातून नक्कीच त्यांना समजून घेतलं असेल आणि स्वतःच्या आयुष्यातही काही बदल केले असतील. मी तर केले नाही, नक्कीच मीही केलेले आहेत आणि खूप स्पिरिच्युअल लेवलवरती ॲज पर्सनल लेवलवरती खूप बदल माझ्याही आयुष्यात झाले. आणि हा खरंच माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट होता
आणि तो जेव्हा मी करायला लागले तोपर्यंत मला माहीत नव्हतं की हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण मी हळूहळू जशी प्रोग्रेस होत गेली आणि शेवटी मला जेव्हा ते सोडताना असं जाणवलं की कदाचित मी माझ्या एका सोलचा एक तुकडा तिथेच ठेवून आलेली असं मला वाटतं. आणि त्याचा एक कम्प्लीट सर्कल मी आत्ता केला जेव्हा मी नोव्हेंबरमध्ये महेश्वर इंदोर आणि या सगळ्या ठिकाणी जाऊन आले तेव्हा मला माझ्या को-आर्टिस्टनी खूप छान पद्धतीने मला सांगितलं की तू तिला घेऊन सोबत चालत होतीस 2.5 वर्ष तर आता तू परत तिथे गेली आहेस तर तिला तिथेच सोड आणि तू एकटी ये परत. तर मला ते खूपच रिलेट केलं की इट वॉज अ कम्प्लीट सर्कल फॉर मी आणि इट इज अ ड्रीम प्रोजेक्ट. इट वॉज अ ड्रीम प्रोजेक्ट. तो अनुभव सांगणार त्याच्याबद्दल म्हणजे अर्थातच सिरियलबद्दलही जाणून घ्यायचं आहे मला. पण तू आता विषय काढलायस महेश्वरी फोर्टचा. तर महेश्वरी फोर्टवरती आत्ताचं जे आपले महाराज साहेब आहेत शिवाजीराव होळकर ज्यांना रिचर्ड होळकरही म्हणतात त्यांनी मला बोलवलं होतं तिथे. तिथे अहिल्या फोर्ट म्हणून त्यांनी किल्ल्याला आता एक हॉटेल बनवलेलं आहे ज्याचा अजून एक ब्रांच आहे अहिल्या बाय द सी गोव्यात. सो मी गेले होते महेश्वरला. मी तिथे राहिले 3-4 दिवस आणि मला असं वाटलं होतं की मला फक्त तिथे स्टेसाठी बोलवलं आहे. पण तसं नव्हतं. त्यांनी मला तिकडे म्हणजे अहिल्याबाईंच्या काळातनं रोज सकाळी 4 वाजता उठून 108 ब्राह्मण 1 लाख शिवलिंगांची पूजा करतात. त्याला लिंगर्चन पूजा म्हणतात. तर ती अजूनही करतात पण आता ते 8 ब्राह्मण आहेत आणि 11,000च शिवलिंग करतात. आणि नर्मदाच्या मातीतनं केली जाते आणि ती परत त्यांची पूजा करून त्या मातीत त्या शिवलिंगांना नर्मदेत विसर्जित केलं जातं. विसर्जन केलं जातं. सो मला फक्त वाटलं होतं की मी विटनेस करीन ते. पण तसं नाही झालं. माझ्याकडनं ती करून घेतली त्यांनी पूजा आणि ते माझ्यासाठी खूपच ओव्हरवेलमिंग होतं. आणि कट्टू मी बाकीचं सगळं परिसर वगैरे तर मी आधीच फिरले होते कारण मी दुसऱ्यांदा गेले आत्ता महेश्वरला. आणि संध्याकाळी त्यांची अशी एक मी त्याबद्दल एक पोस्ट पण लिहिली इंस्टाग्रामवरती बघू शकता. आणि माझं खूप मनापासून त्याच्यावरती कॅप्शन मी बनवली आहे 2 दिवस बसून की अहिल्याबाई प्रत्येक वेळेला संध्याकाळी झाली की त्या गावामध्ये फिरायच्या लोकांना बघायला की सगळं त्यांचं व्यवस्थित चालू आहे ना. आणि माझ्या गाईडनी खूप छान एक कोट दिला होता की ये देखने के लिए की अगर सबका पेट तो भरा है ना सबके घर में दिया तो जल रहा है ना असं करून त्या परत यायच्या आणि मग त्यांचं ते जेवण करून झोपायच्या असं. तर ती प्रथा अजूनही त्यांनी चालू ठेवलेली आहे. त्या पालखीत त्यांचा फोटो ठेवतात आणि ते घेऊन जातात. सो मला ती पालखी खांद्यावर उचलायला मिळाली ह्या माझा सगळ्यात बिगेस्ट एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ. आणि ते जे पालखी उचलणारे जे पालखी बेअरर्स होते त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम हात मे जब आप उठाओगी ना तो वो बहुत हलकी लगेगी कंधे पे जब लेके चल के हम लोग जब घूमेंगे ना गाँव में तब वो भारी होती हुई आपको महसूस होगी क्योंकि हमारा मानना है कि वो अभी भी विराजमान होती है पालखी में. प्रॉब्ली ती अजूनपर्यंत त्या अजूनपर्यंत काळजी करत असतील की सगळे व्यवस्थित आहेत ना सगळे व्यवस्थित. माझ्यासाठी तसंच होतं. आणि म्हणजे इट इज म्हणजे माझ्याकडे नीट शब्द नाही आहेत सांगायला की मला काय एक्झॅक्टली फील होतं. पण मी म्हणून याचा एक्सपिरियन्सच मला सांगेन ज्यातनं ज्याला जे समजायचं जे वाटतंय ते माझ्यासाठी तसंच वाटलं आणि खूपच छान. म्हणून तर त्या अहिल्या देवी आहे ना. करेक्ट. आपल्याकडे जसं आपण प्रत्येक दुकानामध्ये आपल्या महाराजांचा फोटो लागतो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो तसं त्यांच्या तिकडे महेश्वर किंवा मध्य प्रदेशमध्ये त्यांचा त्यांची मूर्ती असते. म्हणजे आपल्यासाठी जसे छत्रपती होते तसं त्यांच्यासाठी त्या होत्या. खरं. आणि त्यांनी खूप काम केलेलं आहे खूपच केलेलं आहे. या सिरियलच्या फ्लोमध्ये काही काही गोष्टी अशा कळल्या की त्या आत्ता हव्या होत्या असं मला वाटतं. खूप भारी. आणि आत्ता निवेदिता आहे. येस निवेदिता. कसं वाटतं निवेदिता होताना अहिल्या टू निवेदिताकडे? खूप चेंज आहे. आणि आमचं प्रोडक्शन हाऊस सेम असल्यामुळे मी आमचे जे क्रिएटिव्ह आहेत अक्षय पाटील त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं की तू तो शो केला आहेस ते कॅरेक्टर केलं असं ते विसरून तुला एक गर्ल नेक्स्ट डोर असं एक खूप छान कॅरेक्टर करायचं आहे. ती खूप प्रेमळ आहे समंजस आहे ती खूप पॅशनेट आहे इंटिरियर डिझायनर दाखवली आहे. सो ती तिच्या कामाबद्दल पॅशनेट. ती नाती जपणारी आहे. आणि यशोधन म्हणजे अशोकचं जे कॅरेक्टर आहे तो तिचा लहानपणापासूनचा मित्र आहे. सो असं इंटरपर्सनल बॉन्ड्स आहेत. आणि मला खूप आवडते की आता एका हिस्टॉरिक शोनंतर मी एक गर्ल नेक्स्ट डोअर भूमिका करते जी व्हेरी क्लोज टू एव्हरी गर्ल यू अँड मी अशी आहे. आपले काही काही आत्ताच्या ज्या म्हणतात ना फॅमिली पण जॉब पण मित्र पण आपले प्रॉब्लेमसुद्धा असे सगळे एकत्र घेऊन चालणारी आत्ताची जी मुलगी आहे ते कॅरेक्टर मी प्ले करते. आय एम जस्ट लव्हिंग इट. क्या बात आहे. मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे शिवावरती प्रेक्षकांनी वेड्यासारखं प्रेम केलेलं आहे करतायत अजूनही ते काही कमी होणार नाही कधी. आणि आता ही भूमिका आहे तर इथे पण तुझा एकदम चार्मिंग मस्त लुक दिसतोय आणि प्रेमात पाडतोय तू पोरेंना पण. येस येस. नाही नाही अगदीच हा वेगळा कॅरेक्टर आहे. जसं मी म्हणलं की आधी मी मराठीत 2-3 मालिका केल्या त्या सगळ्या पॉलिटिकल बाजाच्या होत्या. म्हणजे त्याच्यात मी पॉलिटिशियन दाखवलोय किंवा कार्यकर्ता असं ह्या झोनमध्ये होत्या. आणि ही पहिल्यांदा मी अशा माझ्या वयाची भूमिका करतो जी हलकी फुलकी असं त्याचा कॅरेक्टर आहे. आणि खूप छान वाटतंय. जेव्हा मला ही गोष्ट सांगितली अक्षय पाटीलने तेव्हा
मला असं वाटलं की हे पात्र मी करायला पाहिजे. कारण जसं मी सांगितलं जसं एक सॉफिस्टिकेटेड कॅरेक्टर मी केला होता ज्याच्यात मला मस्ती करता येत नव्हती आणि आता मी थोडासा फ्री झाल्यासारखं वाटतं मला. कारण हे पात्रच तसं आहे आणि जसं निवेदिता म्हणाली तसं माझं तिच्यावर यशोधनचं तिच्यावर लहानपणापासूनचं प्रेम आहे, मैत्री आहे मुळात. आणि आमची जी फॅमिली आहे ती खूप आधीपासून घट्ट मित्र आहेत. माझे वडील हिचे वडील आम्ही नेबर्स नेबर्स आहोत मुळात. पण मैत्री आहे आणि माझं प्रेम आहे तिच्यावर पण तिला अजून माहीत नाही आहे. आणि जेव्हा तिला कळेल तेव्हा काय रिॲक्ट होईल, ती त्या नजरेनं माझ्याकडे बघते का नाही, ह्या सगळ्या गोष्टी मालिकेमध्ये आपल्याला कळेलच. पण मला छान वाटतं हे पात्र करताना आणि थँक्स टू दशमी आणि थँक्स टू सोनी मराठी की मला ही संधी दिली. सो त्याबद्दल थँक्यू. क्या बात आहे. तसंही सोनी मराठीचे टॅगलाईन आहे विनूया अतूट नाती हो ना, आणि त्यामुळे ते भाऊ बहिणीचं प्रेम तर दिसणार आहेच आणि प्लस आता या रिलेशनशिपमध्ये काय काय अजून गोष्टी घडतात लवकर कळेल. मला एक सांगा की तुमच्यापैकी कोण सेटवरती जे आहे ते फारच गोड बोलतं आणि कोण आहे जे म्हणजे अरे थोडं तरी गोड बोल ना असं म्हणावंसं वाटतं? आमच्या दोघांपैकी विचारतेस का? हां आम्ही गोडच गोडच बोलतो असं काय म्हणजे गोड नाही बोलत गोड नाही बोलत टू द पॉइंट एकदम असं नाही. मला गोड बोलावं लागतं मुळात कारण हिच्या घरी मासे बनतात आणि रिअल 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 आता ही मुंबईत माझ्या आई बाबा वडिलांसोबत राहते आणि तो तसा एकटा राहतो. सो मला ते गोवन फूड तुला मिळतंय. गोवन फूड कालच खाल्लंय मी, कालच मी खाल्लंय. ही घेऊन आली होती, मासे घेऊन आली होती, हुमण ज्याला आपण गोव्यात म्हणतो. अच्छा, म्हणजे फिश करी. ओके, त्याला गोव्यात हुमण म्हणतात. सो ती घेऊन आली होती, कमाल झालं होतं. त्यासाठी म्हणून तू गोड बोल. त्यासाठी असं नाही पण मला बोलावं लागणार आहे इथून पुढे. नाही तर हे हातात न जाईल ना. जरी राग आला तरी अरे अरे काय असं नाही म्हणू शकत. अगं ठीक आहे ग, काय नाही ठीक आहे असं करायला लागेल. बर, आपण ना वेगवेगळ्या मालिका करतो, वेगवेगळी पात्र साकारत असतो आणि वेगवेगळे कलाकार आपल्यासोबत असतात. तर तुम्ही दोघं जेव्हा या सिरियलसाठी एकत्र आलात तर मला सांगा की काय होतं, कसं केमिस्ट्री मॅच करून घेतली? कारण की ते स्क्रीनवरती रिफ्लेक्ट होणं फार गरजेचं असतं आणि जो उत्तम ॲक्टर असतं कदाचित ऑफ स्क्रीन त्यांचं भले एकमेकांशी जमत नसेल पण स्क्रीनवरती असं वाटतं की अरे किती प्रेमात आहेत एकमेकांच्या. सो ती केमिस्ट्री फुलवण्यासाठी काही म्हणजे एफर्ट्स घेतलेत, वर्कशॉप होतं, त्याच्या व्यतिरिक्त पण तुमचं ट्युनिंग कसं होतं? त्याच्यासाठी स्पेशल एफर्ट्स नाही घेतले. एफर्ट्स मला घेताना नाही दिसले. किंवा पहिल्या दिवशी आम्ही ऑडिशनला भेटलो होतो तेव्हा तर एक स्क्रिप्ट हातात आली आणि आम्ही करत होतो आणि त्याच्यात ना जेव्हा आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की तुम्ही खेळातनं किंवा ह्याच्यातनं जास्त बॉन्डिंग होतं. सो आमची आत्ता ही स्टेज आहे किंवा प्रोफेशन आहे ज्यातून आम्ही सीनमध्ये मैत्री खुलवतो. ओके, सो आमचं जे त्या दिवशी हे होतं ऑडिशन होतं तेव्हा आम्ही गंमत करायचो त्याच्या, अरे तो हे घेणं असं घेणं तो हे घेणं मग आम्ही हा आहे मस्त आहे मस्त आहे. त्याच्यातनं ते बॉन्डिंग होतं असं मला तरी वाटतं आणि ते पहिल्याच दिवशी एवढं छान बॉन्डिंग झालं होतं. सो त्यामुळे सीन करायला पण मजा येतात. काल पण आम्ही सीन केला, सो छान म्हणजे मस्तच वाटलं. आम्ही विचारलं डिरेक्टरला छान वाटतंय मैत्री कळतंय आणि मी तिच्यावर रुजतोय किंवा मला तिला काहीतरी सांगायचंय. सो हे येतं डायरेक्ट समोर तिला बघितल्यानंतर. सो ती मजा आहे. या मेजर पार्ट तर रायटिंग मधनं आपल्याला मिळालेलं, साधारण हा सीन कुठनं उचलून कुठे आपल्याला सोडायचा आहे. अँड ऑफकोर्स त्याच्यावरती मग अजून त्याला फुलवायला ऍक्टर्स आहोत, डिरेक्टर्स आहोत आणि आता शोची सुरुवात असल्या कारणाने आम्ही अजूनपर्यंत थोडंसं म्हणजे मला सांग, तू एखाद्या व्यक्तीला जेव्हा भेटते तेव्हा काय नोटीस करताय की तो किती बोलतो? कारण मी खूप बोलते त्यामुळे जर तो खूपच शांत असेल तर मग मला ते माझं सगळ्यात आधी नोटीस केलं जातं की किती व्यक्ती. जसं तुझ्याशी आता आल्यावरती मला असं कळलं की कदाचित आपण बाहेर कधी भेटलो तर आपण दोघी छान 2-3 तास घालवू शकू कारण तूही बोलकेस आणि प्रत्येक गोष्ट खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगतेस आणि मला अशी माणसं आवडतात. खूप वरच्यावरती एकच उत्तर दिलंय किंवा एकच वाक्य दिलंय असं म्हणजे मोनोसिलेबल आन्सर्स असलेले लोक मला खूप बोरिंग वाटतात. ओके, थँक्यू सो मच. बोलणं हे आय थिंक टॉकिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन माय लाईफ. ठीक आहे, ऐतिशाच्या खोलीमध्ये असं काय आहे जे तिला डिफाईन करतं? खूप सारं स्किन केअर. ओके,
तेच सध्या तरी तेवढंच आहे अजून. बरं, आणि बाहेर जर तू कधी काही खायला गेलीस तर कोणता पदार्थ तू डाएट वगैरेचा विचार न करता ताव मारून खातेस? मी सगळंच खाते, मी फार कमी डाएट फॉलो करते. पण मला मासे खूपच आवडतात, त्यामुळे मला नाहीच कंट्रोल होत. खूपदा मी प्रयत्न केला की मी व्हेजिटेरियन होईन, पण चिकन मटन सोडू शकते, पण माझ्याकडे फिश नाही सोडलं जाणार. ओके, ते आहे की कुठेही दिसलं तरी मला फिशचं प्रेम कधीच कमी होईल असं वाटत नाही. बरं, मला सांग की अहिल्या देवींची खूप काही गोष्टी त्यांच्याकडून तू शिकलेल्या आहेस, पण तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जाताना अहिल्या देवींचा कोणता थॉट तुला नेहमी इन्स्पायर करत राहील? प्रॉब्लेम सॉल्विंग. त्या खूपच प्रॉब्लेम सॉल्विंग होत्या, की प्रत्येक आलेल्या मुद्द्याला म्हणतात ना की मुळापासून त्याला इरॅडिकेट कसं करायचं हे त्यांनी खूप, ती प्रॉब्ली त्यांची पर्सनॅलिटीचीच एक साईड असेल की, आणि असे असतात ना प्रत्येकामध्ये काहीतरी गुण असतं जे त्यांच्यामध्ये इनेट असतं, बाय बर्थ असतं, तसं त्या होतं. सो आय थिंक दॅट इज वन थिंग जी मी आय विल वॉन्ट टू टेक इट अहेड. क्या बात आहे. कुठला असा कलाकार आहे ज्याच्यासोबत तुला काम करण्याची इच्छा आहे चित्रपटामध्ये? खूप जण, अशोक ऑफकोर्स, होपफुली माझा आणि अशोक आम्ही दोघे सोबत एक छान फिल्म करू. आणि खूप आहेत, खूप आहेत. म्हणजे आम्ही कालच बोलत होतो की आपण एक गोवन फिल्म करूया असं म्हणून, सो ती पण होईलच नक्कीच. आणि मला सांग की रिलेशनशिप स्टेटस काय आहे सध्या? ओके, हसली आहे म्हणजे पुढे काहीतरी सांगायचं आहे म्हणजे? हा, होपफुली इन द नियर फ्युचर लोकांना कळेलच काय. क्या बात है. ओके, जाताना स्टुडिओ मधून बाहेर पडताना आरजी शशिशो शिनालीची कोणती गोष्ट सोबत घेऊन जाणार आहेस? तुझं बोलणं म्हटलं ना तेच घेऊन जाईन. मला खूपच छान वाटलं की तू इतक्या, तुझं एकतर डिक्शनही इतकं छान आहे, थँक यू, ऐकायलाच खूप सुदिंग आहेस तू, त्यामुळे ते नक्की आय विल ट्राय टू इम्बिल्ड. आणि मी बिकमिंग म्हणजे ऍक्टर असल्या कारणाने आम्हालाही ते खूप गरजेचं आहे. ट्रू. सो येस, ते घेऊन जाते मी तुझ्याकडनं. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि आता अशोक तुझा नंबर. अशोक, तुझ्या आयुष्यातील काही भारी भारी गोष्टी आता मला जाणून घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा अशोक कुठल्या गोष्टींनी इम्प्रेस होतो? पटकन जेवण. ओके, तुला कुठला पदार्थ बनवता येतो उत्तम? मी चिकन खूप छान बनवतो. चिकन खूप छान बनवतोस. हो. बरं, मला सांग की फूड इंडस्ट्रीमध्ये यायचा काही विचार आहे का? नाही. नाही. ओके, अशोकला कुठल्या गोष्टीचा राग येतो? मला खोटं बोलल्यावर राग येतो. बरं, सोशल मीडियाचा वापर किती वेळ करतो? खूप कमी. खूप कमी. बरं, तुझ्या आवडते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स कोण आहेत? अरे यार, शिवम म्हणून एक आहे, त्याचे मी व्हिडिओज बघत असतो. ओके, तुझ्या मलिक आय थिंक. ओके, तुझ्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी कुठला मंत्र वापरतोस? मी खूप पॉझिटिव्ह राहतो, बऱ्याचशा अप अँड डाऊन्स येतात, पण मी पॉझिटिव्ह या असा मी या झोनमध्ये मी असतो. सो होतात काही गोष्टी मग सॉर्ट. एखाद्या माणसाचा जर राग आला तर तोंडावरती स्पष्टपणे सांगतो की इग्नोर करतो? नाही, मी सांगतो नाही. जर तो मी तो माणूस कसा आहे यावर पण अवलंबून आहे. खरंच त्या माणसाची खरंच गरज आहे का पुढे माझ्या आयुष्यात? कारण बऱ्याच वेळेला होतं की आपण उगाच बोलून जातो आणि मग अरे यार असं होतं मग. सो त्यापेक्षा ती खरंच महत्वाची व्यक्ती आहे, आणि जर राग आला असेल तर मी सॉर्ट करून टाकतो तिथल्या तिथे. बरं, जिम करतोस बरोबर? हां. जिम मध्ये तुला काय वाटतं की कुठली ऍक्ट्रेस तुझ्या सोबत असायला पाहिजे? तिने पण वर्कआउट सोबत करायला पाहिजे. लाचला. अरे असं मी विचारच केला नव्हता. प्लीज कर आता. चल ना, आता काय, अरे सिरियसली सगळं काही आहे म्हणा, सांगायचं नाहीये, सांग चल पटकन. पूजा सावंत. ओ माय गॉड, पूजू. लवली, सांगते लगेच, तिचा काही वेळापूर्वीच मेसेज आलेला आहे. लवली. आणि मला एक सांग की तुझ्या खोलीमध्ये काय आहे जे तुला डिफाईन करतं? माझ्या खोलीमध्ये मला ना सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर लागतात. मी काही लपवून ठेवत नाही. ओके, मी कपाटात ठेवून दिले आणि ते आहे, आणि मला समोर पाहिजे असं सगळ्या गोष्टी. सो तसंच आहे माझी खोली. रिलेशनशिप स्टेटस काय? हा, कळेलच पुढे. हो घातलंय. हो दे आधी. म्हणजे झालंय का? प्रपोजल दिलंय? प्रपोजल दिलंय, ऑन फ्लोर गेलंय. टेलिकास्ट बाकी आहे. बरं, डेस्टिनेशन वेडिंग आहे की कसं? नाही, डेस्टिनेशन वेडिंग कदाचित नसेल, कारण आम्ही गोव्याचं आहोत, त्यामुळे तेच डेस्टिनेशन आहे. एकत्र तर नाही ना काही? नाही नाही नाही, त्याचं उत्तर त्याला जस्ट आय एम गिव्हिंग हिम आन्सर द्यायला. ओके, स्टुडिओ मधून बाहेर पडताना अजय शशिशोषणालीची कोणती गोष्ट घेऊन जाणार आहेस? अरे मला इथली वाईब खूप आवडली यार. थँक्यू. आणि
मी तुला मगाशी तेच विचारलं की मला कौतुक वाटतं तुझं खरंच, की हे कसं सुस्तं पटकन तुला, आणि तू कधी तयारी करतेस मला माहित नाही, पण खरंच खूप छान व्हायब इथली. मला परत प्लीज बोलव यार, आपण एक लाईव्ह शो पुन्हा हो ना, नक्की मला दोघांनाही पुन्हा पुन्हा इन्व्हाइट करायला आवडेल. बर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की तुम्ही दोघे गोव्याचे आहात, इतकं छान मराठी बोलतायत. खरं तर आमचा गैरसमज आहे की गोवा म्हटलं की फक्त पोर्तुगीज आणि मग तिकडचं वातावरण थोडंसं ख्रिश्चन पद्धतीचं आहे, कम्युनिटी तिकडे जास्त आहे, तर मराठी बोलतायत तुम्ही तिकडे, मराठी शाळा वगैरे पण आहेत. हो, नाही असं नाही आहे की इन्फ्लुएन्स आहे फक्त पोर्तुगीज आणि यांचा, ख्रिश्चन हिंदू मुस्लिम बाकी सगळे असं कम्युनिटी आहे, आणि मुळात असं नाही आहे की वेगवेगळे आहेत सगळ्या कम्युनिटीज, सगळे बांधून आहेत. आणि ते आधीपासूनच मी जसं सांगतो की हिंदू ख्रिश्चन यांचा सण आहे एकत्र गोव्यात, सो ते खूप छान हे आहे, वाईब आहे म्हणजे ती. सो कधीतरी तुम्हाला वेळ मिळाला तर मी तुम्हाला घेऊन जाईन तिकडे आणि ते बघता येईल आपल्याला प्रत्यक्षात. सो त्याच्यामुळे असं हे वाटत नाही की यार तुम्ही हिंदू मी मुसलमान किंवा ख्रिश्चन असं असं ते नाही आहे. काही प्रमाणात काही टुरिस्ट आणि गोवा, काही प्रॉपर गोवेकर आणि बाकीच्या स्टेट्स मध्ये कसं की महाराष्ट्रात सुद्धा आपण मालवणला वगैरे गेलो तर तिकडची लोक असतातच ना, तसे गोव्यातले गोवन्स हे आहेत आणि ते म्हणजे मराठी स्पीकिंग असतील असं नाही. आम्ही दोघे मराठी बोलतो कारण तो पुण्यात शिकलेला आहे आणि मीही ऑल माय लाईफ मुंबईत राहिले, माझी आई मराठी आहे त्यामुळे मी प्रॉब्ली आम्ही एवढं चांगलं मराठी तेही बोलतात, पण मोर लार्जली तिथे कोकणी बोलली जाते. बोलताना कोकणी बोलतात, पण कोकणी आणि मराठीमध्ये मला नाही वाटत फार फरक आहे. फार फरक नाही, फक्त काय झालं मराठीत, माझं तर शिक्षण मराठीतच झालंय मराठी शाळेत, सो त्यामुळे मराठीचा प्रभाव आणि हे सगळं न्यूजपेपर मराठीत यायचं घरात, सो त्यामुळे मी बोलू शकतो. तुमच्या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा, थँक्यू सो मच इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात. थँक्यू सो मच, थँक्स फॉर हॅव्हिंग. रेडिओ सिटी रग रग में दौड़े सिटी.